राज्यामध्ये ड्रग माफियांनी धुमाकूळ घातलेला आहे. राज्यकर्त्याचे नातेवाईकच जर ड्रगच्या धंद्यात सापडत असतील तर याचा गांभीर्यानं विचार जनतेनंही करण्याचं गरज आहे आणि याचा विचार राज्य शासनाने करणं गरजेचं आहे. परंतु मूळ प्रश्नापासून जनतेचं लक्ष विचलित करण्यासाठी मुद्दाम कोणावर तरी आरोप करणे, रोज पत्रकार परिषदा घेणे, चौकशी करत असणाऱ्या अधिकाऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारचे दडपण आणणे, आमच्या नातेवाईकावर आणि आमच्या कुटुंबावर जर अशा प्रकारच्या तुम्ही केसेस केल्या असतील तर त्या विक करा, अशा प्रकारचा संदेश देणे, हेच प्रकार आता सध्या चालू आहे. राणावर्तना जे वक्तव्य केलं त्या वक्तव्याशी आम्ही सहमत नाही. कोणत्या परिस्थितीत केलं, काय केलं मी स्वतः तिथे ऐकलं नाही, पण त्या वक्तव्याच्याशी आम्ही सहमत नाही. मनसे जोपर्यंत आपल्या धोरणामध्ये परप्रांतच्या धोरणामध्ये बदल करणार नाही तोपर्यंत मनसेशी भाजपची युती होणं शक्य वाटत नाही. त्रिपुरामध्ये मस्जिद पाडल्या गेली, परंतु त्या ठिकाणची मस्जिद कशामुळं हलवली मला सांगता येणार नाही, परंतु त्या ठिकाणची मस्जिद हलवली म्हणून अमरावतीमध्ये किंवा नांदेडमध्ये किंवा अन्य शहरामध्ये तणाव निर्माण करणं, तणाव निर्माण करणारे केवळ मुस्लिमच असं नाही तर त्यांच्या पाठीमागं काही शक्ती अशा आहेत की या देशामध्ये कुठं ना कुठं कशाच्या निमित्तानं तरी दंगल घडून आणायची, हा त्या पाठीमागचा खरा उद्देश असावा. आणि म्हणून कोणाला तरी पुढं करून काहीतरी वातावरण खराब करण्याचा हा प्रयत्न असं मला वाटतं. भारतीय जनता पक्षाचा अशा प्रकारच्या घटनेशी काहीही संबंध नाही.